नमस्कार नमस्कार. मी महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये ज्यांनी 1970 ते जवळजवळ 2000 सालापर्यंत आपल्या स्वतःच्या नावाचा एक स्वतंत्र डंका वाजवला अशा विठाबाई भाऊमांग नारायण गावकर यांचे चिरंजीव कैलास भाऊ माझ्यासमोर बसलेले आहेत. आणि योगायोगानं आमच्या सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या नागराळी गावी त्यांचा मालती इनामदार हा तमाशा फड आलेला आहे. आणि कैलास भाऊ या तमाशा फडामध्ये आपल्या आलेले आहेत बहिणींच्या बरोबर. तर मी एक त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. कोरोनानंतरचा हा काळ आहे, 2.5 वर्षानंतर तमाशा सुरू झालेला आहे. आणि खरोखर एक पारावरचा तमाशा फड असो किंवा कणातीतला तमाशा फड असो, तर फार वाईट अवस्था कलावंताची झाली आणि आज या परिसरामध्ये हा फड आलेला आहे. कैलास भाऊंशी मी संवाद साधतोय. कसं वाटतंय आमच्या सांगली जिल्ह्यात आल्यानंतर? नमस्कार सर. सांगली जिल्ह्यात काय, आता मी नवीन आलेलो नाही. पूर्वी आईपासून आम्ही आई कार्यक्रम केलेले आहेत. हो, सांगली जिल्ह्यात जवळजवळ मंगला पंचवटे म्हणजे मी 16 वर्ष काम केलं. हो, आमची ताईच आहे ती. पण बापूगुरु वाटेगावकर बाळा पाटील तांबेकर या वगैरे त्यांनी मला खूप साथ केली, मला खूप मोठं उचलून धरलं. प्रेक्षकांच्या मी मनामनात रुजले गेलो त्या वगैरे. आणि आता मी 2008 पासून तमाशा काढला होता स्वतःच आईच्या नावाने. आता मुलं चालवतात, मी माझ्या बहिणीकडे कामाला. काय अवस्था म्हणजे 2 वर्षानंतर कसं वाटतंय सुरू झाला कार्यक्रम? तसं पब्लिकचा प्रतिसाद असा ओपनला आहे, पण तिकीटला कार्यक्रमाला प्रतिसाद. हो, कारण आमची मंगलाताई यांनी तमाशा काढून पाहिला तिकीटावरती. हो, जालना जिल्ह्यात गेले, बीड जिल्ह्यात खेळले, पण त्यांना काय प्रतिसाद म्हणजे म्हणावा असा पहिल्यासारखा राहिला नाही. आता जे काही हे ओपन कार्यक्रम होतील त्यालाच प्रतिसाद. तुम्ही तुमच्या आईंचाही काळ सगळा बघितलाय आणि अक्षरशः महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक वेगळं नाव होतं. तो कार्यक्रम आणि आजचा कार्यक्रम काय फरक आहे? त्या टायमाला 1982 साली मुंबईला दूरदर्शनला कार्यक्रम आमचा झाला, वगनाट्य झालं, रक्तात झाली पुराण आणि मुंबईची केळेवाली. त्या वगनाट्यमध्ये मी काम स्वतः आईबरोबर केलेलं आहे. ते फार मोठी आठवण माझ्या हृदयात आहे. आणि माझा जन्म त्या तमाशा शाखेतील नर्तिकीला असं लाजवेला असं झालं. तुमचा शिखर शिंगणापूरला झाला? शिंगणापूरला जन्म माझा झाला. आई 9 महिन्याची गरोदर होती. हो, ते बराचसा काळ बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. हो, गरोदर स्टेजवर गेली, नाचली, परत सांगत होते आणि परत स्टेजवर गेली. मला मीच तो कैलास नारायण गावकर. हो, कसं आता सध्या काय काय कुठल्या फडात काम करतात? तिकीटावर कार्यक्रमाला प्रतिसाद नाही. नाही आणि 5-5, 6-6 गाड्या घेऊन फिरायचं म्हणजे आता त्यातून डिझेल वाढलेलं आहे, परवडत नाही. जनरेटरला इंजिनला जवळजवळ 60-70 लिटर डिझेल रोजचं लागतं आणि गाड्यांचं डिझेल. कमीत कमी 1000-1500 प्रेक्षक आलं तिकीट फाडून तर जरा थोडंफार कुठेतरी परवडतं, नाही तर 200-400 तिकीट म्हणजे तमाशावाल्यांना परवडत नाही. आणि यात्रेची एवढी मिदागी मिळते का त्या पद्धतीत प्रमाणात? आता चैत्रात मिळणार, आता सध्या ते सध्या नाही. पाडवा ते वैशाख पौर्णिमेपर्यंत हे कार्यक्रम करत चांगले चालते. आता जर आता आज कार्यक्रम 2 दिवस घ्या परत कार्यक्रम, हो, ते सगळं इक्वलच होतं ना. चालायचं राहतो का? हो, सुट्टीत काटा काढून काही ना काही चालण्याचा प्रयत्न करतोच आहे. हो, तसेच असे आमचे प्रयत्न चालू आहेत. हां, होईल, थोडं हळूहळू होईल सर. हो, पूर्वपदावर येईल परत. हो, पण आपण आशावादी असलं पाहिजे. हो, आशावादी असलं पाहिजे. या फडात तुम्ही किती वर्षापासून आहात?
ह्या पडत मी जात ह्या वर्षी लागेल ते मदत लागेल तसं हो थोडी फार ताईंना मानसर होते त्यामुळे मी आलेलो आहे बरोबर आणि तिकडे विठ्ठलभाई नारायणकर या नावाने मुलं पार्टी चालवतात हो आहेत किती मोहित